शिवसेनेतलाच एक माणूस यायच्या ओळखीचेच होते, 30 वर्षापासून संबंध आहे यायचे जुने. अबे 30 वर्षापासून प्रेमसंबंध आहे द्यायचे, ठीक आहे. याच्यातले माणसं बोलले असते, शिवसेनेतला एखादा चांगला भारदस्त आमदार पाहिला असता, बे तू तुझ्यासोबत 4 लोक आण, 5 आण, मला 5-5 गरज आहे, तू आण, तुले लेखा ठीक आहे मंत्रीपद देतो, गृहमंत्री घे ना, तू काय सुस्ती करतं, पैसे पाहिजे का अर्थ घे, पण ये तू 5 घेऊन. तर हे रपकन याचे जर 140 BJP आले असते ना, बहुमत सिद्ध नसतं करता आलं, शिवसेना सोडून गेली तर इथून उड्या मारल्या असते एका जणांना, आणि कचकन 5 घेऊन आला असता तो, आणि दे चाल अर्थमंत्री आपल्याला पाहिजे खड्ड्यातील कामधाम. हे राजकारणी का सत्तेसाठी रपकन तिकडं, कारण भाऊ सत्ता असल्यावर लय कारभार करता येते. अबे पैसाच राहते ना त्याच्या हातात, सत्ता म्हणजे ज्याची सत्ता त्याचा कारभार, ठीक आहे. म्हणून तर सत्तेसाठी भांडते, कारण काम करून घ्यायचे आहे. इथून BJP आमदार, BJP सत्ता असली का त्याचं काम रपकनच होते. मग सर पक्षांतर कवा करता येते, मला समजा BJP सोडायची आहे, मला काँग्रेस सोडायची आहे, मला शिवसेना सोडायची आहे, तू निवडणुकीच्या अगदी 17 पार्ट्या करणं जाईन खड्ड्यातील कामदार, तुला जिकडं जाताय तिकडं जा, मस्तात जाताय मस्तात जा, मर एंड्रिंक पिऊन का लेणं देणं आहे निव. म्हणून तुम्हाला जे उलाढाल होतानी दिसन, ह्या नेत्याची उलाढाल, हे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारते निवडणूक व्हायच्या पहिले. पाहता UP निवडणूक व्हायच्या पहिले BJP तो मोर्या नावाचा माणूस गेला ना समाजवादीत, अबे गेला का नाही, ठीक आहे. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, पश्चिम बंगालची निवडणूक व्हायच्या अगोदर बमाड ममता बॅनर्जीच्या पक्षातले बमाड लोक, त्याला वाटलं कोण्या हालतीत आपल्या राज्यात येते म्हणजे येते BJP, बमाड लोक बंचा बंच यायचा पक्ष सोडून, तृणमूल काँग्रेस सोडून कुठं गेले, BJP गेले, आणि तोंड मुचक्या पडले आणि हारले तर मग पुन्हा मॅडम पाशी लहान सुटून कोण आले, मॅडम चुकी झाली माफ करा आम्हाला घेऊन घ्या पक्षात, ये सोट्ट्या तवात नसता गेला तर, ठीक आहे. हा फुटबॉल खेळे छो, ठीक आहे. तर तिथं बा ते होती तर कशी होती खतरनाक, ठीक आहे. उरून पुरली तर तिनं बंदे लोक वापस गेलेले वापस आले पुन्हा, तर मग हारले ना, आता हारल्यावर ये ऊ मार उडी कुणीकडे मी जा, पण निवडून आल्यावर उडी मारता येत नाही, त्याले म्हणते पक्षांतर बंदी. मग उडी कशी मारता येईल, ठीक आहे. तर माराची प्रोसिजर कठीण करून टाकली, ठीक आहे. 1/3 आमदार घेऊन किंवा केंद्रात उडी मारायची आहे तर 1/3 खासदार घेऊन पया लागं, तरच तुझं खासदारकीचं किंवा आमदारकीचं पद कायम राहीन. नाही तर तू जर एकटा गेला, आता हे जर याच्यातले 5 140 आले असते समजा BJP, आणि याच्यातले हे एकटा 5 घेऊन गेला असता तर लेकाचं आमदारकीचं पद गेलं त्या 5 जणांचं काहीच लेनदेन नाही. मग तो त्यानं 1,00,000 खर्च केले राहते, दारू मटण चिकन चिवडा चणे, ठीक आहे, याच्यावर खर्च केले राहते. त्याचं जर आमदारकीचं पद रद्द झालं तर त्याला परवडन का बाबा, आमदारच राहतो ना मी, जे भेटन ते भेटन खायला. असं आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली तर या हॉटेलमधून त्या हॉटेलात, त्या हॉटेलमधून त्या हॉटेलात, आणि BJP त्याला नाव दे खासदार जर फोन करे, हे यायचे फोन रेकॉर्ड केले होते का आमच्या पक्षात, हे सीट देतो अमक देतो, ठीक आहे, एवढे आमदार घेऊन ये, ठीक आहे. तर त्याला नाव दिलं आहे ना ऑपरेशन लोटस, बापरे का नाव दिलं, बरं झालं ऑपरेशन लोटा नाही म्हणलं, का नाही म्हणलं, हा लोटा म्हणा लागत होत, तर लोटा घेऊनच पयाचं काम होतं ना. तर फोन करे, कुठं आहे तुम्ही, आम्ही हॉटेल ताजमध्ये आहे, ताजमध्ये आहे का, लय सोय चालू आहे तुम्ही, या ना अर्थमंत्री गृह दोन देतो घेऊन या, हे असे लालूच देणं चालू होते, ठीक आहे. म्हणून या हॉटेलमधून कोण्याच आमदाराचे फोन घेऊन सगळे घेऊन टाकले होते शिवसेनेनं, बंदे आमदाराचे फोनच घेऊन टाकले, TV पाहे गुपचाप, ह्या TV बातम्या, फोनच नाही, फोन 2-3 दिवस ठेवले, वातावरण खराब होताना दिसलं, राष्ट्रवादीनं बी आमदाराचे फोन घेऊन टाकले आणि काँग्रेसनं घेऊन टाकले आणि शिवसेनेनं, नुसते हॉटेल पलटो. शेवटी तर हैदराबादला नेऊन ठेवले, कुठे नेऊन ठेवले, हैदराबाद, संपर्कच नाही, तिथंही कारभार कराले, गुप्त माणसं पाठवे हॉटेलात, ह्या कोणाचा माणूस होई पता नाही, इतके खतरनाक आहे राजकारणी. तर यायनं काही केलं असतं, जर पक्षांतर बंदी कायदा नसता तर याच्यातले फोडले असते,
नाही ते याच्यातले फोडले असते, नाही ते याच्यातले फोडले असते. शिवसेनेतलाच एक माणूस यायच्या ओळखीचेच होते, 30 वर्षापासून संबंध आहे यायचे जुने. अबे 30 वर्षापासून प्रेमसंबंध आहे द्यायचे, ठीक आहे. याच्यातले माणसं बोलली असते, शिवसेनेतला एखादा चांगला भारदस्त आमदार पाहिला असता, बे तू तुझ्यासोबत 4 लोकां 5 आण, मुले 25 गरज आहे, तू आण तुले लेखा, ठीक आहे. मंत्रीपद देतो, गृहमंत्री घे ना, तू काय सुस्ती करतो, पैसे पाहिजे का अर्थ घे, पण ये तू 5 घेऊन. तर हे रपकन, याचे जर 140 बीजेपीचे आले असते ना, बहुमत सिद्ध नसतं करता आलं, शिवसेना सोडून गेली, तर इथून उड्या मारल्या असते एका जणांना आणि कचकन 5 घेऊन आला असता तो. आणि दे चाल अर्थमंत्री आपल्याला पाहिजे खड्ड्यातील कामधाम. आलं असतं आणि सत्ता स्थापन केली असती कोण, हे असा उड्या मारनेवाला प्रकार होता, ठीक आहे. काय म्हणून राहिलो, अशा उड्या मारनेवाला प्रकार महाराष्ट्रात नाही बंद्या भारतात होता. कारण भारताच्या राज्यघटनेत त्यानं लिहून नाही ठेवलं, त्याले माहीत नव्हतं का लोक इतके चोट्टे निघन हे राजकारणी का सत्तेसाठी रपकन तिकडं. कारण भाऊ सत्ता असल्यावर लय कारभार करता येते, अबे पैसाच राहते त्याच्या हातात. सत्ता म्हणजे ज्याची सत्ता त्याचा कारभार, ठीक आहे. म्हणून तर सत्तेसाठी भांडते, कारण काम करून घ्यायचे आहे. इथून बीजेपीचा आमदार, बीजेपी सत्ता असली का त्याचं काम रपकनच होते मंत्रालयात. कार्यकर्ता, कार्यकर्ता जरी गेला तर पटकन काम होते त्याचं, त्याच्या आमदाराला घेऊन जातो, माय काम द्या करून, ठीक आहे, लगेच काम देते करून. म्हणून लोकायले सत्ता पाहिजे, म्हणून एवढे हपापले आहे. कायसाठी? सत्तेसाठी. कारण ज्याची सत्ता आहे त्याला बम कारभार करायला भेटते. अबे पैसाच त्याच्या पैसे राहते ना, कुठं खर्च करायचा आणि काय खर्च करायचा त्याच्या हातात आहे. सत्तात त्याच्यात जर मंत्रीपद भेटत असन तर आयुष्यभराची कमाई काढता येते, समजलं का. म्हणून हे उड्या मारनेवाला प्रकार आहे. याच्यातले नाही आहेत का, याच्यातला फोडण, काँग्रेसमधला फोडण, ठीक आहे. तर हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे, हे फोडाफोडीचं राजकारण होतं.